आता पुढची बातमीकडे वळतोय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील भूभागांवरती आता दावा सांगायला सुरुवात केली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आणखी एक धक्कादायक दावा केलाय, तो म्हणजे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट प्रदेश कर्नाटकचे असल्याचं सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादावरती केलेल्या विधानानंतर प्रतिक्रिया देताना बोम्मईंनी हे विधान केलं. कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये एक इंचही सोडण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सोलापूर आणि अक्कलकोट हे कन्नड भाषिक भाग कर्नाटकचे असावेत अशी आमची मागणी आहे, असं बोम्मईंनी म्हटलंय. बोम्मई यांचं ट्विट आपण पाहूयात. कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत बसवराज बोम्मई, ते नेमकं आपल्या ट्विटमध्ये काय म्हणतायत. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावरती चिथावणीखोर वक्तव्य केलं असून त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्रातील सोलापूर अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांना कर्नाटकामध्ये त्यांनी सामील व्हावं अशी आमची मागणी आहे. 2004 पासून महाराष्ट्र सरकारनं दोन्ही राज्यांमधील सीमा प्रश्नावरती सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केलाय आणि आतापर्यंत यश आलं नाही आणि यापुढेही ते येणार नाही. आमचा कायदेशीर लढा मजबूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं ट्विट. शिवसेनेनं सीमा प्रश्नासाठी एकमेव पक्ष आहे. 69 हुतात्मे दिले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी तुरुंगवास भोगलाय, आम्ही भोगू. पण कर्नाटकचा मुख्यमंत्र्यांना शिवसेनेतर्फे मी इशारा नाही तर धमकी देतोय. समजा महाराष्ट्राकडे वाकड्या जर पाहाल तर याद राहा, ही तुमचे बकबक बंद करा. हे घेऊ आणि ते घेऊ, आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत. आणि आमचं सरकार जरी गुडघ्यावर बसलं असलं सिलेंडर वर करून, तरी शिवसेना ही स्वाभिमानानं उभी आहे या महाराष्ट्रात, विसरू नका. मी तिथे वारंवार गेलेलो आहे सीमा भागामध्ये आणि परत जाईन. मी सीमा भागामध्ये शिवसेनेसह परत जाईन. मी नाही शिवसेना बोलत नाही. मी परत सांगतो, जर हा विषय असा असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे सीमा भागाचा भार होता, ते अजूनपर्यंत गेल्या 10 वर्षात का गेले नाही. आम्ही जाऊ, आम्ही लढू आणि प्राण गेला तरी हरकत नाही. आम्हाला सरकार कोणाचं ह्याची पर्वा नाही. आमचं सरकार जरी असतं आणि हा विषय आला असता तरी आम्ही गेलो असतो. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी गेले 2 दिवसापासून जी काही त्यांची वक्तव्य येतात त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो. काय ते महाराष्ट्र मागायला निघालेत काय? त्यांना महाराष्ट्र असा तसा वाटला का? वास्तविक कारण नसताना त्यांनी सांगलीमधल्या जत तालुक्याच्या काही गावांच्या बद्दलचं वक्तव्य केलं आणि त्याच्यानंतर आज पुन्हा सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातल्या काही गावांच्या बद्दलचं वक्तव्य केलं. सातत्याने आपण बघतोय की ही लोकं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्याचा कुठंही काही संबंध नसताना अशा प्रकारची वक्तव्य करायची आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे. आणि आता त्यांना फक्त आता महाराष्ट्राची मुंबईच मागायचं बाकी राहिलंय का काय मला कळत नाही. परंतु हे महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही. आता कुठलंही काही कारण नव्हतं तरी देखील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगामध्ये काय संचारलंय हे जरा तपासण्याची वेळ आलेली आहे आणि त्याबद्दल राज्य सरकारने ताबडतोब राज्याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं माझं. दावा केल्यामुळं ती गावं लगेच त्यांना मिळतील अशातला काही भाग नाही. एकतर हा विषय सबज्युडिस आहे, कोर्टामध्ये पेंडिंग आहे कर्नाटकचा आणि महाराष्ट्राच्या काही गावांचा, त्यामुळं आता नव्यानं काही गावं आम्हाला द्या असं म्हणणं हे नवीन वादाला तोंड फोडण्यासारखं आहे. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेतृत्वाने याच्या संदर्भामध्ये बोम्मईंना समजून सांगितलं पाहिजे आणि त्याच्या संदर्भामध्ये कारवाई केली पाहिजे. मुख्यमंत्री यांनी काही म्हटलं तरी देवेंद्रजी आणि एकनाथजी दोघंही प्रचंड शक्तिशाली प्रशासनिक सरकारमधले नेते आहेत आणि प्रचंड ताकदीने सरकार चालवत आहेत. मला वाटतं देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राची टाचणीभरी जमीन कुणाला जाऊ देणार नाही, कर्नाटकला जाऊ देणार नाही, याबद्दलचा योग्य निर्णय करतील.